देशामध्ये सध्या 78 लाख सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांना मिळणारी पेन्शनची रक्कम तुटपुंजी आहे. ती रक्कम वाढवून दरमहा किमान 9,000 रुपये करावी अशी मागणी पेन्शनर संघटनेनं वारंवार केलेली आहे. त्याकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष झालंय. त्यामुळे येत्या निवडणुकीत या सरकारला घरी बसवण्याचा निर्णय पेन्शनधारक संघटनेच्या मेळाव्यात घेण्यात आलाय. पेन्शनधारक संघटनेचा मेळावा कोल्हापुरात नुकताच पार पडला. सत्तेत आल्यानंतर 90 दिवसात पेन्शनधारकांची पेन्शन वाढू असं आश्वासन दिलेल्या भाजप सरकारनं सत्तेत येऊन 10 वर्ष झाली तरी त्यांचा शब्द पाळला नाही आहे. देशामध्ये सध्या 78 लाख इतके सेवानिवृत्त आहेत. मात्र सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळणारी पेन्शनची रक्कम अगदी तुटपुंजी आहे. या रकमेतून सेवानिवृत्तांचा औषधाचा खर्च भागत नाही. त्यामुळं सेवानिवृत्तांना किमान 9,000 रुपयाची पेन्शन मिळावी अशी मागणी पेन्शनर संघटना गेल्या अनेक वर्षांपासून करते आहे. याबाबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पेन्शनधारकांचा मेळावा लक्ष्मीपुरीतील श्रमिक हॉलमध्ये घेण्यात आला. केंद्र सरकारकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शिल्लक असलेला फंड लक्षात घेता प्रत्येकाच्या पेन्शनमध्ये वाढ करणं सहज शक्य आहे. मात्र तरीही केंद्र सरकार जाणून बुजून सेवानिवृत्तांची अडवणूक करतंय. अशा सरकारला या निवडणुकीमध्ये घरी बसूया असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मेळाव्यात निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय संवर्धन समितीचे उपाध्यक्ष पुंडलिक पांडे यांनी मार्गदर्शन केलं. मेळाव्याला समितीचे राष्ट्रीय समन्वयक दिलीप पाटील, मारुती डोंगरे, शंकर पाटील यांच्यासह पेन्शनर उपस्थित होते.